चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपला 8th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर नंबर आपला 13 पाहायचा आहे. काय नाव आहे बघा, लक्षात घ्या, कॉन्ग्रस ऑफ ट्रायंगल. कॉन्ग्रस ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाची एकरूपता. कॉन्ग्रस सेगमेंट आपण पाहिले, कॉन्ग्रस अँगल आपण पाहिले. आता ट्रायंगल विषयी आपल्याला काय करायचे आहे, काय माहिती. कॉन्ग्रस ऑफ ट्रायंगल आता कसे, कॉन्ग्रस ऑफ ट्रायंगल कुणाला म्हणायचं, ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे त्याच्याविषयी काय करायची माहिती घ्यायची, त्याची आपल्याला मांडणी कशी करायची त्याची सुद्धा काय करायची या ठिकाणी माहिती पाहिजे. आता काही त्याच्या लेट्स रिकॉल असू दे, ट्रायंगल विषयी आपल्याला काय काय माहिती आहे. राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स रेफरिंग टू द ऍडजसंट फिगर. साईडला काय केले, फिगर दिली आणि त्या फिगरची या ठिकाणी या पद्धतीमध्ये काय करू आपण, इथं फिगर काढू आणि ती फिगर काढू. तुम्ही काय करा, टेक्स्ट बुक मध्ये आपले क्वेश्चन्स पहा आणि त्या क्वेश्चनच्या आधारे आपल्याला काय करता येतं त्या ठिकाणी आपल्याला आन्सर द्यायचे आहे. बरे, ते आन्सर बघा लक्षात या पद्धतीमध्ये काय करू, त्याचे आन्सर काय म्हणजे डीई एफ हा ट्रायंगल दिला. डीई एफ या पद्धतीमध्ये काय केलं आपल्याला, या ठिकाणी ट्रायंगल दिलाय आणि त्या ट्रायंगलचे डीई आणि एफ हे काय व्हर्टेक्स आहे. बरे, काय काय क्वेश्चन दिलाय तो पाहा, टेक्स्ट बुक मध्ये तो पाहू शकता. विच इज द अँगल अपोजिट टू द साइड डीई. आपला अँगल विचारलाय, कोणता अँगल आहे की असा अँगल साइड डीई च्या अपोजिट. डीई च्या अपोजिट साइड बघा, साइड कोणती, डी ही साइड डीई, त्याच्या अपोजिट असणारा अँगल कोणता आहे. बरोबर आहे, त्याचा अपोजिट असणारा अँगल कोणता आहे, तर अँगल कोणता बघा, साइड डीई आहे आणि डीई च्या अपोजिट असणारा अँगल कोणता होतो, या ठिकाणी अँगल एफ. देअरफोर काय म्हणतात आपला, अँगल एफ इज द अँगल अपोजिट टू द साइड डीई. बरे, अँगल एफ इज द अपोजिट अँगल. अँगल एफ इज द अपोजिट अँगल टू द साइड डीई. डीई ह्या साइडचा अपोजिट अँगल कोणता होतो, एफ हा अपोजिट अँगल. त्यानंतर काय प्रश्न विचारला बघा लक्षात, विच इज द साइड अपोजिट टू अँगल ए. विच इज द साइड अपोजिट टू अँगल ई. ई च्या अपोजिट असणारी साइड कोणती. आता जसं इथं अँगल विचारला होता, अपोजिट अँगल विचारला होता आपला, इथं आता काय केली साइड विचार, कोणाच्या अपोजिट, अँगल ई च्या अपोजिट. मग अँगल ई च्या अपोजिट म्हणजे ई हा काय आणला पाहिजे त्या ठिकाणी, अक्षर आणलं लेटर आणलं पाहिजे, असा अशी काय करेल साईड येईल. ई अँगल म्हणजे या ठिकाणी साईड कोणती आहे, डी एफ. बरे, मग लिहायचं साईड डी एफ. साईड डी एफ इज द साईड, इज द साईड अपोजिट टू, अपोजिट टू अँगल काय, ई. अँगल ई अपोजिट टू अँगल काय, ई आपण. त्यानंतर ई च्या अपोजिट असणारी साईड कोणती आहे, डी एफ आहे. विच अँगल इज इन्क्लुडेड बाय डीई अँड डी एफ. डीई आणि डी एफ या साईड न तयार झालेला अँगल कोणता, डीई ही साईड आहे आणि डी एफ ही काय दुसरी साईड आहे. या दोन साइड कोणता अँगल तयार झाला बघा, बरं हा अँगल तयार होतो. बरोबर नाही, कोणता अँगल, डी. कोणता अँगल, डीई आणि डी एफ या साइड, ई एफ या साइडचा तर काही संबंध नाही, म्हणजे डीई आणि डी एफ या साइड दोन्ही साइड मुळ तयार झालेला अँगल कोणता आहे, अँगल काय, डी. म्हणलेचं अँगल डी इज इन्क्लुडेड, अँगल डी इज इन्क्लुडेड, इन्क्लुडेड बाय अँगल, सॉरी अँगल
D is included by side DE and DF. पूरे D यानी DF. यह साइड मूल का लाइन पेन तो एंगल क्या लगेगा? फोर नंबर. Which side is included by angle E and F? Angle E and F मूल तैयार कर लीजिए साइड है. Included दोनी मधे पावन आती है. E and F मधे वाला क्या है? कौन ती है? साइड कौन ती है? साइड E. बस साइड E is side E is included by side E is included by angle E and angle F. बोले angle E and F कौन सी side E included है? E and F या angle मुन्ना तैयार कर लिया क्या मुन्ना पति side state angles adjacent to side DE. पूरे स्टेट एंगल्स एडजेसेंट टू साइड का DE. साइड DE ला एडजेसेंट आतेली जे एंगल कोणते एंगल? एंगल D आणि एंगल का E. या पद्धती मध्ये काय करते ना आपल्याला ते कहते पण याच्यावर आधारित आपल्याला काय केले काय सांगितले द फिगर व्हिच एक्झॅक्टली कोइनसाइड विथ ईच अदर आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट फिगर. बघा लक्षात घ्या महत्त्वाचं कोणत्या फिगरला कॉन्ग्रुएंट बनायचं आहे. एखादी फिगर आपण ही फिगर घेतली हा कोणता रेक्टेंगल आहे हा एक रेक्टेंगल आहे रेक्टेंगल पण ही ज्या दोन्ही रेक्टेंगल एकमेकांशी कोइनसाइड होतात एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. दीज नोटबुक्स आर कॉन्ग्रुएंट. काय ते नोटबुक पुरे हा रेक्टेंगल हा सुद्धा काय रेक्टेंगल आहे पण ही दोन दोन्ही रेक्टेंगल आपण एकमेकावरती या पद्धतीमध्ये काय करतो ठेवतो त्यावेळेस ते दोन्ही एकमेकावरती काय होतात तंतोतंत जुळतात. कुठं या ठिकाणी काय दोन्ही एकमेकाला काय झाले तंतोतंत जुळले म्हणजेच अशा प्रकारचे ज्यावेळेस फिगर असतात त्यावेळेस त्या फिगर ह्या काय असतात कॉन्ग्रंट फिगर असतात. कोणत्या फिगर असतात? कॉन्ग्रंट. मग आपल्याला रेक्टेंगल विषयी माहिती घ्यायची की का या चैप्टर मध्ये आपण रेक्टेंगल पाहिजे का आपल्याला क्वाड्रिलेटरल पाहिजे का नाही आपल्याला कशाविषयी माहिती घ्यायची ट्रायंगल विषयी. कोणते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे? बरे द सेगमेंट ऑफ इक्वल लेंथ आर कॉन्ग्रुएंट. द सेगमेंट ऑफ इक्वल लेंथ आर कॉन्ग्रुएंट एंड एंगल्स ऑफ इक्वल मेजर्स आर कॉन्ग्रुएंट. हे आपलं संविधानात झालं 6th स्टँडर्ड मध्ये 7th स्टँडर्ड मध्ये आपण याच्याविषयी माहिती घेतली. तुम्हाला सुरुवातीला तुम्ही सांगितलं की आपण कॉन्ग्रुएंट अँगल कॉन्ग्रुएंट सेगमेंट याच्याविषयी काय केलं आपण माहिती घेतली आहे. सेगमेंट कॉन्ग्रुएंट पुन्हा म्हणलं की ज्या सेगमेंटची लेंथ इक्वल आहे असे सर्व सेगमेंट काय होतात त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट सेगमेंट असतात. आणि जे ज्या अँगलचं मेजरमेंट हे इक्वल असतं ते अँगल सुद्धा काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून काय म्हणलंय द अँगल्स ऑफ इक्वल मेजर्स आर कॉन्ग्रुएंट एंड द अँगल्स ऑफ इक्वल लेंथ्स आर कॉन्ग्रुएंट. त्याला काय करायचं आपण अंडरलाइन करून घ्या तिन्ही स्टेटमेंटला. कोणते तीन स्टेटमेंट आहेत बघा लक्ष द्या. द फिगर्स विच एक्झॅक्टली कोइनसाइड विथ ईच अदर आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट फिगर्स. बरे आणि त्यानंतर द सेगमेंट ऑफ इक्वल लेंथ्स आर कॉन्ग्रुएंट द अँगल्स ऑफ इक्वल मेजर्स आर कॉन्ग्रुएंट. हे आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये एखाद्या वेळेस काय केलं जाऊ शकतं विचारल्या जाऊ शकतं. बरे आणि आपल्याला माहीत असलं गरजेचं आहे की ज्या फिगर एकमेकाची तंतोतंत जुळतात त्यांनाच काय म्हणतो आपण कॉन्ग्रुएंट फिगर असतात. ज्या अँगलचं मेजरमेंट इक्वल असतं ते अँगल कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात आणि ज्या सेगमेंटची लेंथ इक्वल असते ती सेगमेंट काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. बरे हे सर्व आपलं 6th स्टँडर्ड मध्ये 7th स्टँडर्ड मध्ये आपलं पूर्ण झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला कॉन्ग्रुएंस ट्रायंगल असतात. कोणता ट्रायंगल पाहिजे? कॉन्ग्रुएंट. आता पुन्हा म्हणायचं कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जे ट्रायंगल एकमेकाशी काय होतात तंतोतंत जुळतात अशा पद्धतीमधल्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो या ठिकाणी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतो.
एकमेक जस आपण बिगर बनवतो तसं आता ट्रायंगल घ्यायचे असते तर ट्रायंगल कसे आखले पाहिजे ते क्वाड्रंट आखले पाहिजे मग त्याच ट्रायंगलला ज्यावेळेस आपले ट्रायंगल हे एकमेकाशी काय होतात तंतोतंत जुळतात त्यावेळेस त्यांना काय होतं आपण क्वाड्रंस ट्रायंगल असं त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं क्वाड्रंस ट्रायंगल बरोबर आता पाहू त्याच्यामध्ये आपल्याला काही त्यांच्या करस्पॉन्डिंग वर्टायसेस ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे काय काय दिले बघा लक्ष द्या या ठिकाणी तीन दोन आपला ट्रायंगल दिले ए बी सी हा एक ट्रायंगल दिला ए बी सी आणि दुसरा ट्रायंगल दिला बघा लक्ष द्या पी क्यू आर पी क्यू आर या पद्धतीमध्ये काय केलंय आपल्याला ट्रायंगल दिला ए बी सी आणि पी क्यू आर काय बघा लक्ष द्या काय सांगितलं ऍक्टिव्हिटी म्हणून सांगितली आपल्या कृती करत सांगितली इन ऍक्टिव्हिटी वे ऑफ प्लेसिंग ट्रायंगल ए बी सी ऑन ट्रायंगल पी क्यू आर इज गिवन बट इफ वी प्लेस ए पॉइंट ऑन क्यू पॉइंट बी ऑन आर पॉइंट सी ऑन पी पी देन टू ट्रायंगल्स विल नॉट कोइन्साइड विथ इच अदर बरे जसं आता तुम्हाला मी या ठिकाणी काय करतो याच्याविषयी माहिती देतो आता हे दोन्ही काय झालं या ठिकाणी कोइन्साइड झाले एकमेकाची तंतोतंत जुळले यांचे व्हर्टेक्स जे आहेत ते व्हर्टेक्स एकमेकावरती तंतोतंत जुळले पण मी जर तर असं जर घेतलं तर एकमेकाशी तंतोतंत जुळतील का नाही बरे म्हणजे त्यांची जी पोझिशन आहे एकमेकाशी कोइन्साइड व्हायची ती पोझिशन सुद्धा काय केली जाते या ठिकाणी करेक्ट असणं गरजेचं आहे बरे जसं इथं आपला आपण जर पाहिलं तर पी अँगल पी हा पॉइंट जर ए वर ठेवला क्यू हा पॉइंट जर बी वर ठेवला आणि सी हा पॉइंट जर आर वर ठेवला तर हे जे ट्रायंगल्स आहेत ते ट्रायंगल्स काय होतात एकमेकाला कोइन्साइड होतात तंतोतंत एकमेकाशी काय होतात जुळतात तुम्ही पाहून घ्या वेगळ्या प्रकारचे काय काय फिगर घ्यायचे आणि ते फिगर जसं आपण इथं तुम्हाला मी सांगितलं की या पद्धतीमध्ये एकमेकाचे कोइन्साइड आहे परंतु जर असे घेतले मी तर एकमेकाला कोइन्साइड होत नाही एकमेकाशी तंतोतंत जुळत नाही कारण त्यांची पोझिशन जी आहे ती पोझिशन राईट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे बरोबर ती जी वर्टायसेस आहे आता हे आपल्या ट्रायंगल विषयी माहिती त्यांची जी वर्टायसेस आहे ए हा पॉइंट पी वरती जायला पाहिजे बी हा क्यू वर आला पाहिजे आणि सी हा तर एकमेकाशी काय होतीने तंतोतंत काय होतात जुळतात म्हणजे त्यांची करस्पॉन्डिंग सुद्धा त्या व्हर्टायसेसची करस्पॉन्डिंग सुद्धा या ठिकाणी काय अतिशय महत्वाची आहे जर दोन ट्रायंगल जर क्वाड्रंट असतील तर बरे आता इथे काय करायचं बघा लक्ष द्या की ट्रायंगल दोन आपला क्वाड्रंट घ्यायचे कोणते ट्रायंगल ए बी सी बघा लक्ष द्या आता यांची पोझिशन आपण हे करस्पॉन्डिंग त्याला म्हणलं बघा लक्ष हे जे साईन आहे त्या साईनला काय म्हणतात आपण करस्पॉन्डिंग हे करस्पॉन्डिंग टू काय पी म्हणतो ए हा व्हर्टेक्स आपण कशावर ठेवला पी वर ठेवला बी हा व्हर्टेक्स आपण त्याच्यावर घेतला क्यू आणि सी हा व्हर्टेक्स आपण काय केला आर वर घेतला ए करस्पॉन्डिंग टू पी बी करस्पॉन्डिंग टू क्यू अँड सी करस्पॉन्डिंग टू आर बरे असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय होत असतं बघा लक्ष द्या की त्यावेळेस आपल्याला हे जे अँगल्स आहेत त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कोणते मग अँगल ए करस्पॉन्डिंग अँगल बी अँगल बी करस्पॉन्डिंग अँगल क्यू आणि अँगल सी करस्पॉन्डिंग अँगल काय आर बरे मग याच्यामध्ये काय म्हणतात आपला अँगल ए करस्पॉन्डिंग अँगल काय पी अँगल बी करस्पॉन्डिंग बघा लक्ष द्या असं ज्यावेळेस पोझिशन दिली आपल्याला त्यावेळेस त्यांच्यामध्ये अँगल ए करस्पॉन्डिंग अँगल काय पी मध्ये अँगल बी करस्पॉन्डिंग अँगल काय क्यू अँगल सी करस्पॉन्डिंग अँगल आर बरे आता हे झालं अँगल विषयी बरे अँगल हे करस्पॉन्डिंग असतात आणि करस्पॉन्डिंग आणि काय जर दोन आपल्या ट्रायंगल जर काय करायचे क्वाड्रंट जर दाखवायचे असतील तर हे दोन क्वाड्रंट दाखले त्यांच्यामध्ये अँगल हे सुद्धा आपल्याला काय करू लागतील क्वाड्रंट दाखवतो हे करस्पॉन्डिंग जे व्हर्टेक्स आहेत करस्पॉन्डिंग अँगल कोणते ए हा अँगल कोणाला पी ला क्वाड्रंट झाला बी हा क्यूला झाला आणि सी हा कोणाला क्वाड्रंट झाला आर ला कारण ज्यावेळेस दोन ट्रायंगल हे क्वाड्रंट असतात त्यावेळेस त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साईड ह्या काय असतात क्वाड्रंट असतात
दोन जर आपण या ठिकाणी ट्रायंगल क्वाड्रंट दाखवले तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल हे सुद्धा काय असतात क्वाड्रंट असतात. म्हणजे जसं आता अँगल मी तुम्हाला ए आणि पी हे काय करस्पॉन्डिंग सांगितले पण आपल्याला ते क्वाड्रंट दाखवायचे होते म्हणून ए आणि पी हा काय करा क्वाड्रंट घेतला, बी आणि क्यू हा क्वाड्रंट घेतला आणि सी आणि आर हा सुद्धा काय या ठिकाणी क्वाड्रंट होतो. आता साइड बीसी जर घेतलं आपण लक्षात घेतलं तर बघा लक्षात घ्या सेगमेंट ए बी आणि बी सेगमेंट ए बी क्वाड्रंट सेगमेंट. आता यांचा क्वाड्रंट सेगमेंट कोणता होतो बघा लक्षात पी आणि क्यू ए बी पी आणि क्यू बरोबर पी क्यू. आता दुसरा घेतला आपण बी सी सेगमेंट बी सी त्याला सुद्धा काय सेगमेंट क्यू आर सेगमेंट क्यू आर लक्षात आणि त्यानंतर सेगमेंट कोणता ए सी सेगमेंट ए सी क्वाड्रंट सेगमेंट याचाच पी आहे तो कोणता पी आर सेगमेंट काय पी आर. आता ही जर करस्पॉन्डिंग आपण एकत्रित लिहिली तर ए बी सी करस्पॉन्डिंग पी क्यू आर असं सुद्धा लिहितो एकत्रित लिहिली आपण पण ती ए बी सी करस्पॉन्डिंग काय पी क्यू आर म्हणजे ए हा करस्पॉन्डिंग पी ला, बी हा करस्पॉन्डिंग क्यू ला आणि सी हा करस्पॉन्डिंग आर ला. बघा ए करस्पॉन्डिंग पी ला, बी करस्पॉन्डिंग क्यू ला आणि सी करस्पॉन्डिंग काय आर ला. ही ए बी सी ए बी सी आणि पी क्यू आर ए बी सी आणि पी क्यू आर ए करस्पॉन्डिंग पी ला, बी करस्पॉन्डिंग क्यू ला आणि सी करस्पॉन्डिंग कोणाला आर ला आणि एकत्रित घेतलं आपण ए बी सी करस्पॉन्डिंग काय म्हणतो आपण त्याला पी क्यू आर असं म्हणतो. आणि यांचं ज्यावेळेस आपला साईड घ्यायचं त्यावेळेस ए बी साईड ए बी क्वाड्रंट साईड काय करायचं पी क्यू म्हणायचं, साईड बी सी क्वाड्रंट साईड काय म्हणायचं क्यू आर म्हणायचं आणि साईड ए सी आणि साईड पी आर काय या ठिकाणी क्वाड्रंट आहे. ए सी आणि पी आर या क्वाड्रंट या पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण काय केलं ट्रायंगल एकमेकांवरती काय केले ठेवले तर ते एकमेकाला तंतोतंत जुळले तर त्यावेळेस ते काय असतात क्वाड्रंट असतात. म्हणजेच काय झालं ए बी सी करस्पॉन्डिंग म्हणजे आता इथं हे जे दोन ट्रायंगल आहेत ए बी सी क्वाड्रंट ट्रायंगल काय म्हणायचं पी क्यू आर. ए बी सी क्वाड्रंट ट्रायंगल काय पी क्यू आर या पद्धतीमध्ये काय करतो आपण दोन ट्रायंगल जे आहेत ते दोन्ही ट्रायंगल काय केले ए बी सी आणि पी क्यू आर हे आपण एकमेकाला काय केले क्वाड्रंट दाखवले. ते क्वाड्रंट दाखवत असताना ज्यावेळेस ते दोन्ही ट्रायंगल एकमेकांवर ठेवले तर त्यावेळेस ते काय झाले कोइनसाइड झाले तंतोतंत एकमेकाशी जुळले आणि ते जुळत असताना त्यांची करस्पॉन्डिंग सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही अजून काही ट्रायंगल्स पहा जे एकमेकाशी तंतोतंत जुळतात पण ते ज्यावेळेस त्यांची पोझिशन बदलली तर ते एकमेकाशी तंतोतंत जुळत नाही म्हणजे ते क्वाड्रंट नाही असं म्हणायचं काय नाही कारण त्या पोझिशनला ते क्वाड्रंट नाही कारण की त्यांची जी करस्पॉन्डिंग आहे ती करस्पॉन्डिंग सुद्धा वाटायची आपल्याला या ठिकाणी काय अतिशय महत्त्वाची आहे. हे ज्यावेळेस दोन ट्रायंगल दिले तुम्हाला ते ट्रायंगल कोणत्या करस्पॉन्डिंगनुसार क्वाड्रंट आहे ते सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे ए बी सी करस्पॉन्डिंग पी क्यू आर या करस्पॉन्डिंगनुसार हे काय ट्रायंगल हे क्वाड्रंट आहे. जर आपण त्यांची पोझिशन बदलली तर ते क्वाड्रंट होणार नाही बरोबर आले लक्षात. याच्यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण काय करू दुसरी जी पोझिशन आहे दुसरे जे प्रकार आहे ते त्यांच्या टेस्टनुसार सुद्धा काय करतात आपल्याला जरी पोझिशन बदलली तरी काही ट्रायंगल काय होऊ शकतात या ठिकाणी क्वाड्रंट येऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याला काही टेस्ट दिल्या त्या टेस्टनुसार काय करतात त्या ठिकाणी आपल्याला ते क्वाड्रंट दाखवता येतात. तर पुढील लेक्चरमध्ये आपण त्यांची करस्पॉन्डिंग सुद्धा काय करणार त्या ठिकाणी घेणार आहोत.